बऱ्याचदा कानावर पडणार वाक्य, अरे गडावरती काय नाहीये बघण्यासारखं। अरे मान्य आहे ना, आमच्या गडकोट भारतातील इतर गडकोटांसारखे प्रसिद्ध नाहीये। तिथे गेल्यावरती गडांवरील वास्तू, राजवाडे आणि त्यांच्या भिंती नसून केवळ अवशेष दिसतात। पण स्वतःचं नशीब समजा, हे स्वराज्याचे गडकोट ज्यांनी इतिहास पाहिलाय आणि अनुभवलाय ते निदान आपल्याला पाहायला तरी भेटतंय। केवळ ट्रेंड म्हणून ट्रेक करायला निघणारे आणि फोटो काढणारे तुम्ही समजून घ्या बरं। आज आपण जे गडकोट पाहतोत ना, ते आमच्यासाठी केवळ गडकोट नसून स्वराज्याचे मावळे आहेत। जसे एका योद्धाला शरीरावर झालेल्या वाराच्या खुणा ह्या फक्त खुणा नसून त्याच्यासाठी तो दागिना असतो, तसेच हे तुटलेले अवशेष आमच्यासाठी आक्रमणाच्या खुणा आहेत, ज्या साक्ष देत असतात की आम्ही भारतातील इतर गडकोटांसारखे शरण नाही गेलो तर आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढलो, मॉडेल पण वाकणार नाही या शब्दाला जागलो। आपल्या गोष्टींची लाज न बाळगता त्याचा अभिमान ठेवा आणि मग स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणा।